आज जाऊया सुपारीच्या बागेत. म्हैसूर वरून गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी जात असताना रस्त्यामध्ये आम्ही स्नानासाठी आणि जेवणासाठी थांबलो. या ठिकाणी आम्हाला सुपारीची बाग, रस्त्याच्या कडेलाच असलेली सुपारीची बाग दिसली. म्हणून या बागेमध्ये जाऊन आता तुम्हाला सुपारीची बाग कशी असते, सुपारीचं आणि नारळाचं प्रचंड उत्पादन घेतलं जातं, ही समृद्ध स्थिती आहे सुपारीची बाग. आणि आता प्रत्यक्ष सुपारीच्या बागेमधून तुम्हाला मी घेऊन जातो. आता मी तुम्हाला दाखवतो सुपारीची बाग. आणि सुपारीच्या बागेमध्ये आता घेऊन आलेलो आहे. आणि हे उंच उंच झाडं जे आहेत ते सुपारीचे झाड. या सुपारीच्या झाडाच्या बागेमध्ये हे लहान खोड असते झाडाचं, पण उंच मात्र नारळासारखं असते. अतिशय उंच असं सुपारीचं झाड असते. आणि फुलोरं आल्याच्या नंतर आता काही झाडांना फुलोरं आलेलं आहे. उंच मागं बघा. आणि नंतर सुपाऱ्या तयार झाल्याच्या नंतर ते सुपारीच्या वरचं कवर काढल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये सुपारी, हे सर्व सुपारीच्या झाडाची बाग आहे. हे अनेक वर्ष झाडं टिकतात. एकदा लावल्याच्या नंतर लाखो रुपये उत्पन्न या सुपारीच्या बागेमधून मिळतं. आणि कर्नाटकामध्ये सुपारी आणि नारळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाते.